विद्यार्थ्यांनो, दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. प्रश्नाकृतीमध्ये त्रिकोणामध्ये आर बी आय ही इंग्रजी अक्षर दिलेली आहे आणि उजव्या बाजूला हा आरस दिलेला आहे. आता आरशातील प्रतिमा शोधण्यासाठी आपले दोन नियम आहेत. पहिला नियम, वरची बाजू ही वरच असते आणि खालची बाजू ही खालीच असते. दुसरा नियम, डावी बाजू ही उजवीकडे व उजवी बाजू ही डावीकडे असते. यानुसार आपण या प्रश्नाकृतीतील त्रिकोणामध्ये दिलेल्या एक एक अक्षराची पर्यायामध्ये शोधू. आता या ठिकाणी उजव्या बाजूला आय हे अक्षर दिलेलं आहे, ते आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये डाव्या बाजूला कोणत्या पर्यायामध्ये आहे ते शोधायचं आहे. पहिल्या पर्यायामध्ये ते उजव्याच बाजूला आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये डाव्या बाजूला आहे, तिसऱ्या पर्यायामध्ये ते उजव्या बाजूला आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये देखील ते उजव्या बाजूला आहे. यावरून आपले हे तिन्ही पर्याय काय आलेत, बाद झालेले आहेत. कोणता? पहिला, तिसरा आणि चौथा. आता फक्त आपला राहिला पर्याय क्रमांक दोन. त्यातील पहिलं अक्षर आर हे डाव्या बाजूला आहे, ते उजव्या बाजूला आहे का पाहायचं आपला पर्याय क्रमांक दोन मध्ये. ते उजव्या बाजूला आहे. आता या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये मधलं अक्षर बी हे दिलेलं आहे. बीचा जो काही वाट्यासारखा भाग आहे तो डावीकडे आहे आणि दिलेल्या पर्यायामध्ये तो उजवीकडे आहे. यावरून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे.